गडचिरोली भागात मागील वर्षी सात नक्षलवाद्यांना कंठस्थान घालणारे पोलीस निरीक्षक अनंतात विलीन झाले होतिसाव्या वर्षी त्यांचा आकस्मिक मृत्यू उपस्थितांनी अश्रु नैनांनी श्रद्धांजली आहे पिंपरीमधील भाटनगर स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी मोठा जनसागर लोटला होता योगेश गुजर यांच्या निधनाची बातमी कळताच परिसरात शोककळा पसरली आहे हसतमुख आणि शांत स्वभाव असणारे कर्तव्यदक्ष अधिकारी अशी त्यांची ओळख होती सुरुवातीला दोन वर्ष ते सैन्य दलात सेवा केल्यानंतर पोलीस दलात कार्यरत झाले होते आई वडील पत्नी दोन बहिणी आणि एक लहान भाऊ असा त्यांचा परिवार आहे एका वर्षापूर्वी त्यांचा विवाह झाला होता लग्नानंतर पत्नीही त्यांच्या समवेत राहत होत्या पंढरपूरजवळील टेंभुर्णे हे त्यांचं मूळ गाव योगेश त्यांचे वडील सैन्यदलात सुभेदार पदावर सेवत होते योगेश यांचे शिक्षण खडकीतील बी जे स्कूलमध्ये झाले दोन हजार आठ पासून ते चिंचवड येथील समर्थ कॉलनीमध्ये राहत होते दोन हजार तेराच्या बॅच मध्ये ते उत्तीर्ण होऊन पोलिस दलात दाखल झाले अतिशय हुशार आणि जिगरबाज अधिकारी अशी त्यांची ओळख होती नक्षलवाद्यांशी दोन हात करण्यासाठी ते नेहमी दक्ष असायचे मात्र आज ते सर्वांना सोडून गेलेत यावेळी अखेरचा निरोप देण्यासाठी नातेवाईक मित्रपरिवार आणि पोलीस दलातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहत त्यांना श्रद्धांजली आहे प्रतिनिधी मोहन दुबे दिनमानूस न्यूज पिंपरी चिंचवड